उल्हासनगरमध्ये अज्ञात इसमाने गळ्याभोवती लोखंडी तारेने गळा ओढून हत्या केल्याची घटना घडली असून हिल लाईन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 जून रोजी दुपारच्या सुमारास शेजुमल रामनानी यांची एका अज्ञात व्यक्तीने वीटभट्टी परिसरातील मोकळ्या जागेत लोखंडी तारेने गळा ओढून हत्या केल्याची घटना घडली आहे. आर्थिक व्यवहारातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हिल लाईन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस बी सावंत करीत आहेत. सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ, ठाणे, उल्हासनगर. करण्यात आलेली काय संपूर्ण प्रकरण असेल, हिल लाईन पोलिसांच्या हद्दीमध्ये 19 जून 2020 दुपारी 3 वाजेच्या सुमारास वसार गावातील कच्चा रोडच्या मोकळ्या जागेमध्ये एक मृतदेह आढळून आला. तर त्याच्यात आम्हाला कोणत्या तरी अज्ञात कारणावरून त्या मैताच्या गळ्यावरच्या बाजूने तारने त्याचा गळफास लावून त्याचा खून केला होता. तर त्या अनुषंगाने आम्ही हिल लाईन पोलिसांना 177/2020 IPC 302 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही तेथील CCTV फुटेज, CDR HDR काढून कारण काय आहे, आरोपी कोण आहे याचा तपास चालू आहे. सर, मैताची ओळख पटली का? मैताची ओळख पटलेली आहे. त्याच्या मुलाने फिर्याद दिलेली आहे, त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. तसं अजून संशय काय कोणाला? संशय अजून हे झालेलं नाही, पण तेव्हा जे वस्तू मिळालेली आहेत ते काही डायरी आम्हाला काही आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने माहिती मिळाली, तर ते आम्ही तपासून बघत आहोत. प्राथमिक माहिती अशीच आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण तपास झाल्यानंतर त्यावर व्यवस्थित माहिती दिली जाते.